नुकसान झालं हे तुम्ही मान्य शंभर करता. टक्के अच्छा, त्यांच्याकडे जसा चेहऱ्याचा वाद आहे तुमच्याकडे तर काही चेहऱ्याचा वाद नाही ना? नाही, आमच्याकडे चेहऱ्याचा वाद वगैरे काही नाही आहे. शिंदे तुमचा चेहरा. जे राज्याचे प्रमुख असतात, जे मुख्यमंत्री असतात, ते मुख्यमंत्री असताना दुसऱ्या चेहऱ्याचा विषयच नसतो. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाते. आता निवडणुकीनंतर कोण त्या ठिकाणी मुख्यमंत्री होईल वगैरे हे सांगण्याचा अधिकार माझा नाही आहे. हा अधिकार आमच्या जे आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे ते पार्लमेंटरी बोर्डाचं आहे. त्यामुळे त्याचा निर्णय आमचे दोन्ही जे नेते आहेत ते नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड घेऊन ठरवेल. ते जे ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. पण आज तरी प्रचारात जात असताना सरकार जातं ना समोर निवडणुकीला, सरकारचा नेता कोण असतो? मुख्यमंत्रीच असतो. म्हणजे हे तर स्पष्ट आहे तुमच्या याच्यातून की शिंदे, हे तुम्ही काही शब्द नाही दिलेला की शिंदे विधानसभेनंतर मुख्यमंत्री होतील. बघा, शब्द वगैरे या गोष्टी आमच्या लेवलवर नसतातच. हा, या पक्षामध्ये शब्द वगैरे या सगळ्या गोष्टी पार्लमेंटरी बोर्डाच्या लेवलवर असतात. पार्लमेंटरी बोर्डांची त्यांची जी काही चर्चा झाली असेल आणि यापुढे देखील जी काही चर्चा होईल त्यानुसार आमचा निर्णय होईल. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये फार काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही, फार काही रीड करण्याची आवश्यकता नाही आहे. आमचं पार्लमेंटरी बोर्ड शिंदे साहेब, कारण ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजित दादा हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं मिळून निर्णय करतील आणि जो निर्णय होईल आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. तुमच्या याच्यावरून असं वाटतंय की